राग तिरस्कार भरलेला आहे का, तर तो प्रथम काढून टाका, हृदयामध्ये क्रोधाला जागा देऊ नका, तर मात्र हृदय स्वच्छ करा। आपण पाहतो क्रिंदग्रस पहिल्या पत्रामध्ये 3:16-17 वचनात, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करील तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात। आपण प्रभूचे मंदिर आहोत, आपल्यामध्ये प्रभू वस्ती करत आहे। आणि बायबल शिकवते की मात्र तुमच्या हृदयामध्ये काय वस्ती करायला हवा, पवित्र आत्मा, देवाचा आत्मा वास करत आहे। पण आज आपण आपल्या हृदयामध्ये देवाच्या आत्म्याला नाही क्रोधाला साठवलेले। वचन सांगते की मात्र अधर्मी लोकांच्या हृदयात क्रोध साठलेले, क्रोध बाळगलेले। तर हा प्रथम क्रोध तुम्ही आपल्या हृदयातून काढून टाका। हा तिरस्कार, ही जी नफरत हृदयामध्ये भरलेली आहे, ही सर्व काढून टाका। हा क्रोध तुम्ही आपल्या जीवनातून दूर करा आणि आपले हृदय स्वच्छ करा, साफ करा। म्हणून बायबल आपल्याला शिकवत आहे की आपण आपले हृदय कशा प्रकारे स्वच्छ केले पाहिजे, कशा प्रकारे आपण ती साफ केली पाहिजे। बघा मनुष्याने आपले हृदय काय काय साठवलेले आहे। वचन सांगते की नीती सूत्रे 12:8, ज्याचे हृदय कुटील असते त्याचा तिरस्कार होतो। बघा वचन काय सांगते, ज्याचे हृदय कुटील असते त्याचा तिरस्कार होतो। बघा अनेक लोकांच्या हृदयामध्ये कुटीलता म्हणजे अर्थ इतरांविषयी करवटपणा भरलेला आहे, इतरांविषयी द्वेषभावना भरलेल्या आहे। वचन सांगते ज्याचे हृदय कुटील आहे, जो काही करवटपणा, सत्ता, चिडचिडपणा माणसाच्या हृदयामध्ये एकमेकाविषयी भरलेला आहे, तो प्रथम काढून टाका। मनुष्य आपल्या हृदयात साठवतो, भले ते चांगलं असो वाईट असो, साठते कुठे? हृदयात। हृदयामध्ये सर्व गोष्टीचा साठा होतो। जसं की बघा कपाटामध्ये पैसे ठेवण्यासाठी, सोने दागिने ठेवण्यासाठी एक खोल असतो, एक ड्रॉ असतो, आणि त्याच्यामध्ये आपण मूल्यवान वस्तू साठवून ठेवतो। या कपाटाच्या खणामध्ये, या ड्रॉ मध्ये आपण मूल्यवान वस्तू जसे की पैसे, सोने दागिने जे आहेत ते त्या याच्यामध्ये, त्या ड्रॉ मध्ये, खणामध्ये आपण साठवून ठेवणार आणि ते लॉक करणार। आपण महत्वाच्या वस्तू आपण त्याच्यामध्ये ठेवणार आणि या कपाटाचा हा जो भाग आहे, हा ड्रॉ आहे, जो पैसे सोने ठेवण्यासाठी तो महत्वाचा भाग असल्यामुळे आपण तो व्यवस्थित लॉक करून मात्र त्याच्या चावे योग्य रीतीने ठेवणार। आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपलं शरीर एक कपाटाप्रमाणे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा मात्र एक ड्रॉ आहे, एक खोल, एक पेटी, तिजोरी आहे। आणि ती तिजोरी, ती पेटी, तो ड्रॉ म्हणजे आपल्या प्रत्येकांचे हृदय आहे, आपल्या प्रत्येकांचे अंतःकरण आहे, ज्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी साठवतो, चांगल्या वाईट सर्व त्याच्यात भरतो। वचन संत नीती सूत्रे 4:23 वचनात, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे। वचन संते संपूर्ण रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे, आपल्या हृदयाचे रक्षण कर, कारण त्याच्या जीवनाचा उगम आहे। तुझ्या अंतकरणात कोणत्या वाईट गोष्टीने प्रवेश करू नये, तुझ्या अंतकरणात, तुझ्या हृदयात कोणत्या वाईट गोष्टी राहू नये, म्हणून हृदयाचे रक्षण कर। जसं आपण कपाटाच्या त्या ड्रॉचे रक्षण करतो, चावे योग्य सांभाळून ठेवतो की कोणी येऊन तो ड्रॉ उघडू नये, तो कर उघडू नये आणि पैसे आणि सोने दागिने काढू नये। म्हणून बायबल सांगते की तुझ्या हृदयाचे सुद्धा तू रक्षण कर, की त्याच्यातून जीवन काढून, चांगल्या गोष्टी काढून, कोणी त्याच्यामध्ये वाईट गोष्टी भरू नये। म्हणून शरीरामध्ये हृदय किमती आहे आणि या हृदयात अंतकरणात कोणत्याही वाईट गोष्टी नसाव्या। कुटिलता, करवटपणा, राग, तिरस्कार, द्वेष, पाप हे काही आपल्या हृदयामध्ये नसावे। खरं वचन सांगते यिर्मयाह 17:9, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो। वचन काय सांगते, हृदय सर्वात कपटी आहे, ते
असाध्य रोगाने भरलेले पीडित आहे, रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला कळतो? हृदय कपटीये, एका हृदयामध्ये कपट, तिरस्कार, वाईट गोष्टी साठतात, कोणाला कळत नाही. आपल्या मनात काय चालले, हृदयात काय, कोणी समोरच्या व्यक्तीला कळत नाही, फक्त परमेश्वरा कळते. प्रेषितांची कृत्य 1:24 वचनात तेव्हा त्याने अशी प्रार्थना केली, हे सर्वांच्या हृदय जाणणाऱ्या प्रभू. सर्वांचे हृदय जाणणारा कोण आहे? फक्त प्रभू येशू पिता आहे, जो सर्वांचे हृदय जाणतो, ज्याला सर्वांच्या हृदयात काय काय चालले ते येतो. सर्व पापी 17:10 प्रभू हृदय चालून पाहतो, चालून हृदय चालून पाहतो. उदाहरणार्थ बघा, जसं की एखादं पीठ आहे आणि पीठामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही आढळले तर तुम्ही काय करा? समज त्या पीठामध्ये भुसा आहे किंवा इतर काही वस्तू कोष्टी त्याच्यामध्ये आहे किंवा इतर जीवाणू त्याच्यामध्ये आहे, तर काय करणार? पीठ चाळून घेणार, पीठ चाळणार आणि चांगले पीठ घेणार आणि त्याच्यामध्ये काही वाईट जीवाणू किंवा काही कडे किंवा काही असलं ते आपण टाकून देणार. चालतो आपण, तांदूळ चाळले जातात किंवा धान्य चाळले जाते आणि चांगलं घेतलं जाते आणि वाईट टाकण्यात येते. बायबल सांगते प्रभू सुद्धा आपले हृदय चालतो आणि पाहतो की याच्यात काय आहे. जसं की आपण पीठ धान्य चालल्यानंतर आपल्याला भरपूर अनुभव येतो की हा एवढं काही याच्यामध्ये होत चालल्यानंतर त्याच्यातून अगोदर आपल्याला काय वाटते, जसं की बघा तांदूळ आहे, भात आहे, धान्य आहे, काही पण आपल्या त्याच्यात दिसते थोडंफार, पण चालल्यानंतर भरपूर अनुभव येतो की याच्यामध्ये किती काय होतं आणि नक्की काय होतं ते. चालल्यानंतर आपल्याला पूर्ण स्पष्टीकरण त्याचे दिसते. प्रभू प्रत्येकांचे हृदय चालतो आणि पाहतो की या व्यक्तीच्या हृदयात नक्की कोणत्या प्रकारच्या पापाचे खडे, कोणत्या प्रकारच्या वाईट प्रकारचे जीवाणू आहेत ते, कोणत्या प्रकारच्या पापाचा भुसा व्यक्तीमध्ये भरलेला आहे तो. प्रभू प्रत्येकांचे हृदय चालतो, चाळून पाहतो. आणि पुढे बायबल सांगते 20:12, हृदय पारखणारा सेनाधीश परमेश्वर आहे. तो हृदयाची पारख करतो, पारखितो या हृदयात काय काय नाही. प्रत्येकाचे हृदय पारखतो परमेश्वर पिता, निरीक्षण करतो हृदयाचे, हृदयाची तपासणी करतो, चौकशी करतो पूर्ण रीतीने की आपल्या मानवाच्या हृदयात काय काय चाललेलं आहे ते. हे सर्व प्रभूला ठाऊक आहे. समोरचा व्यक्ती आपल्या हृदयातल्या गोष्टी ओळखू शकत नाही की समोरच्या व्यक्तीच्या हृदयात काय ते आपल्याला माहित नाही, फक्त प्रभूला माहिती आहे. सर्वांचे हृदय जाणणारा तोच प्रभू परमेश्वर. म्हणून बाबा सांगते हृदय सर्व कपटे असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला कळतो? कोणालाच कळत नाही, कोणा मानवाला कळत नाही, पण देवाला कळतो. कारण मनुष्य जे काही वाईट साठवतो ते सर्व ते हृदयात जमा होते डस्टबिन सारखं. आपण पास राग वाईट गोष्टी देतो डस्टबिन मध्ये सर्व टाकून कचरा पेटी, तसं सर्व राग क्रोध तिरस्कार इतरांविषयी नफरत जळी सर्व त्या मात्र हृदयामध्ये आपण सर्व भरत असतो. बायबल आपल्याला शिकवते की आपलं हृदय स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. तर प्रभू आपल्या हृदयाची तपासणी करतो. पुढे वचन सांगते की मात्र नीती सूत्रे 22:15, बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासन वेत्र त्याच्यापासून तिला घालून देते. बालकाच्या लहान मुलांच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते. आपण पाहतो लहान मुलं त्यांच्या हृदयात मात्र मूर्खता जखडलेली असते. ते भांडण करणार, शिव्या देणार, मस्ती करणार, वाईट रीतीने वागणार, पण शासन वेत्र त्यांना करण्यात येणारी शिक्षा किंवा त्यांना देण्यात येणारी शिस्त ही मूर्खता घालून टाकते. अनेक व्यक्तीच्या हृदयामध्ये मूर्खता जखडलेली असते, पण परमेश्वर पित्याचे नियम, परमेश्वर पित्याचे वचन, परमेश्वर पित्याची प्रार्थना या वाईट गोष्टी घालू शकतात, माणसाच्या जीवनात बदल आणू शकतात. जर मनुष्य खरोखर प्रभूकडे वळावास तयार असेल, आपल्या पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी तयार असेल, तर परमेश्वर पिता त्याचे हृदय स्वच्छ करेल, शुद्ध करेल,
जो काही राग क्रोध वेग तिरस्कार तुमच्या हृदयात जमा झालेला आहे तो काढा, कारण मनुष्य हृदयात सर्व वाईट गोष्टी साठवतो ज्याचा परिणाम वाईट होतो. आपण दोन इतिहास मध्ये 26 अध्यायामध्ये पाहतो, उज्जिया राजा हा उज्जिया राजा राज्य करू लागला तेव्हा तो परमेश्वराच्या दृष्टीने अगदी चांगलं तेच करत होता. जोवर तो देवपित्याच्या भजने लागलेला होता तोवर देवपित्याने त्याचे कल्याण केले, परंतु उज्जिया राजा जो समर्थ झाला त्याच्यामध्ये दोन इतिहास मध्ये 26 अध्यायामध्ये 16 वचनात जेव्हा तो समर्थ झाला मोठा श्रीमंत झाला त्याची कीर्ती सर्व काळाकडे पसरली तेव्हा बायबल सांगते तो उन्मत्त झाला. जेव्हा तो थोर झाला समर्थ झाला तेव्हा तो उन्मत्त झाला, गर्विष्ठ बनला, कठोरपणा आला त्याच्या हृदयात. ते वचन सांगते त्याचं हृदय उन्मत्त झाले. 16 वचनात आपण पाहू दोन इथे 26:16 तो समर्थ झाला तर त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. धूप जाळण्याचे काम अहरून वंशाचे याचनाचे होते, परंतु ते स्वतः धूपाने त्याने आपल्या हातात घेतले आणि तो धूप दाखवू लागला. याचकाने म्हटले महाराज हे काम आपलं नाही, हे याचक कुलातलं कुलाचं काम आहे. पण उज्जिया राजाने ऐकलं नाही, उलट तो देवाच्या याचकावर सुद्धा संतापला आणि म्हणूनच उज्जियाच्या कपाळावर कोड फुटले, उज्जिया कोडी बनला गेला. जो तो देवपित्याच्या भजने लागलेला होता त्याचे कल्याण झाले, त्याची प्रगती, त्याची उन्नत झाले, तो श्रीमंत झाला, समर्थ झाला, तो थोर झाला. परंतु जेव्हा त्याचे हृदय उन्मत्त झाले, त्याचे हृदय बिघडले, जेव्हा कठोरपणा गर्विष्ठपणा त्याच्यामध्ये आला तेव्हा तो मात्र कोडाने भरला गेला, तो कोडी बनला गेला. त्याच्या गर्वामुळे त्याच्या वाईट वागणुकीमुळे मात्र तो कोडी बनला गेला. ताबडतोब त्याला देवाच्या मंदिरातून घालून देण्यात आले. तो वेगळा राहू लागला राजा असून, वेगळ्या घरात राहू लागला राज्यकारभार, पण मात्र त्याला त्यागावा लागला आणि त्याचा मुलगा राज्यकारभार पाहू लागला. राज्य गेले, सर्व काही गेले, कोणे मुले कोण म्हणजे अशुद्ध आजार. राजा असून एक सामान्य माणसाप्रमाणे वेगळं राहावं लागलं त्याला. सर्व राज्य त्याच्या हातातून गेलं, सर्व सन्मान त्याच्या हातून गेला, कारण हृदय उन्मत्त झाल्यामुळे. ज्या माणसाच्या हृदयात वाईट गोष्टी कार्य करायला सुरुवात करतात, ज्या माणसाचं हृदय गर्विष्ठ बनते, उन्मत बनते, रागवीट बनते, तेव्हा मनुष्य गौरव सन्मान याला गमावून बसतो. तेव्हा माणसाचं देवाबरोबरचं नातं तुटलं जाते. ज्या माणसाचं हृदय कठोर बनते, हृदयामध्ये वाईट गोष्टी सडतात, त्या मनुष्य पापात सापडतो, देवापासून दूर होतो आणि मात्र सैतानाच्या जवळ, नरकाच्या अग्नीच्या जवळ तो जातो. सर्व आश्रयाला, अनुग्रहाला तो गमावून बसतो, शांती सुख समाधानाला तो गमावून बसतो. विचार करा तुमच्या हृदयात काय आहे. आपण दोन इतिहास मध्ये 32:24-26 वचनामध्ये पण पाहतो, त्या ठिकाणी इजकिया राजा जो तो आजारी पडला होता. वचन काय सांगते, दोन इतिहास 32:24-26 त्या समय इजकिया आजारी पडून मरावास टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा त्याने त्याचं भाषण करून त्या एक चिन्ह दिले. पण इचक्याने आपल्याला झालेल्या उपकाराची फेड केली नाही. त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याचवर यहुदावर व यरुश्लेमीवर कोप झाला. तथापि इचक्या आणि यरुश्लेमीकर आपल्या हृदयाच्या उन्मत्तेविषयी अनुताप पाहून नम्र झाले, म्हणून परमेश्वराचा क्रोध इचक्याच्या काळात त्याचवर भडकला नाही. इजकिया राजा जेव्हा आजारी पडला तो मराव्यास टेकला होता, परंतु देवपित्याने यशा संदेशकाच्या द्वारे 2 राजे 20:138 आपण पाहतो की कशा प्रकारे परमेश्वर पित्याने मात्र या इजकिया राजाला बरं केलेले आहे, या इजकिया राजाला आरोग्य दिलेले आहे आणि तो कशा प्रकारे मात्र निरोगी बनलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी परमेश्वर
वर्ष पित्याने इच्छेला बरे केले आणि 15 वर्ष आयुष्य वाढून दिलेले। तू बरा झाल्यानंतर जेव्हा बाबेलाचे दासू त्याच्याकडे आले की इच्छ्या कसा बरा झाला, तेव्हा इच्छ्याने त्या गोष्टीविषयी साक्ष देण्याऐवजी उलट आपले संपूर्ण भांडार, आपली सर्व धन संपत्ती, आपल्याकडे होती नव्हती ते सर्व काही इच्छ्या राजाने या बाबेलाच्या राजाने पाठवलेल्या जासुदाना सर्व काही दाखवले एशिया 19 मध्ये। पण त्याने देवाचा गौरव प्रकट केला की प्रभूने मला कसं बरं केलं, त्याने मात्र आपल्या घरातलं धन संपत्ती त्याला दाखवली पण प्रभूने कसं बरं केलं ही सुवार्ता इच्छ्या राजा सांगू शकला नाही। देवाने त्याच्यावर उपकार केले होते फेड तो करू शकला नाही, हृदय उन्मत्त झाले म्हणून देवी त्याचा क्रोध भडकला। यशा संदेशाच्या द्वारे देवी त्याने इच्छ्या राजाला सांगितले की जे धन संपत्ती तुझ्याकडे होते होते जे काही पाहिलेले आहे ते सर्व लूट म्हणून जाणार, ते सर्व तुझ्यापासून काढून घेण्यात येणार, सर्व काही मात्र तुझ्यापासून जाणार, काहीच राहणार नाही। तेव्हा इच्छ्या राजाने यरुशलेमकर मात्र आपण 39 अध्यायामध्ये पाहतो की इच्छ्याने मात्र प्रभूकडे क्षमा मागितली, यरुशलेम म्हटलं की माझ्या काळात तरी असं होऊ नये। आपण 2 इतिहास 32:24 मध्ये पाहतो की इच्छ्या राजाने यरुशलेमच्या लोक आपल्या हृदयाच्या उन्मत्तीपणाबद्दल पश्चाताप केला, परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली, भले त्यांना कळालं की आम्ही चूक केली, आमचे हृदय कठोर झाले होते परंतु त्यांना पश्चाताप झाला म्हणून देव पित्याने इच्छ्या राजाच्या काळात ते संकट आणले नाही। इच्छ्या राजा जिवंत असेपर्यंत हे संकट या यरुशलेमच्या लोकांवर आणि इच्छ्या राजावर आले नाही, तर हृदयाच्या उन्मत्तपणाबद्दल त्यांनी पश्चाताप केल्यामुळे। आज कदाचित तुमच्याही जीवनात कदाचित उन्मत्त मना राग क्रोध द्वेष तिरस्कार भरलेला असणार की हा माझ्यासारखा कोणी नाही, मला सर्व कळते, मला सर्व समजते, मी सांगतो तेच केलं पाहिजे, माझेच खरे, हा हृदयाचा उन्मत्तपणा सोडून द्या आणि पश्चाताप करा प्रभूकडे वला की ज्याद्वारे प्रभू आपल्याला क्षमा करेल। इच्छ्या राजा आणि यरुशलेमच्या लोकांवर प्रभूने त्यावेळेला दया केली, आज प्रभू तशीच दया आपल्यावर करण्यासाठी तयार आहे जर आज आपण आपल्या हृदयाचा उन्मत्तपणा सोडून देणार तर, कठोरपणा सोडून देणार तर। इर्मिया 4:18 मध्ये पाहतो तुझे वर्तन व तुझे कर्मे यामुळे तुला हा प्रसंग प्राप्त झालाय, ही तुझी दुष्टता आहे ती खरोखर क्लेशदायी आहे, तुझ्या हृदयात ती भिडली आहे। वचन काय सांगते की तुझी जी पाप आहेत वर्तन कर्म आहे जी तुझी वाईट, ही तुझी दुष्टता तुझ्या हृदयामध्ये जखडलेली आहे। मनुष्य जे काही पाप करतो वाईट करतो ते सर्व काही माणसाच्या हृदयात जखडून राहते, माणसाच्या हृदयामध्ये ते प्रवेश करून हृदयामध्ये वस्ती करते, तर माणसाचं हृदय खोल आहे। बायबल सांगते वचन सांगते की मात्र स्तोत्र संहिता 64:6 प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे, प्रत्येकाचे अंतर्याम आणि हृदय काय आहे, खोल आहे, खोलवर आहे, ज्याच्यामध्ये पुष्कळ काही वाईट गोष्टी साठतात, भरपूर पाप वाईट भीत तिरस्कार मनुष्य हृदयात जमा करतो। म्हणून मनुष्य एका दिवसाला 60,000 ते 70,000 विचार करतो, इतके विचार त्याच्या डोक्यात येतात आणि सर्व हृदयात साठतात आणि मात्र मनुष्याचं हृदय वाईट गोष्टीने भरते, त्याचं असं माणसाच्या जीवनावर कशा प्रकारे होत की त्या पापाद्वारे दुष्काळी मुले माणसाच्या शरीरामध्ये समस्या निराशा दुःख आजार अशांती निराशा या सर्व गोष्टी कार्य करतात, मनुष्याचा आनंद नाहीसा होतो, तर हृदयामध्ये असलेला पाप त्याला जखडून ठेवते, हृदयामधलं सर्व पाप दूर कर। कारण जेव्हा मनुष्य सर्व वाईट गोष्टी तिरस्कार राग क्रोध सर्व हृदयामध्ये जमा करतो त्या माणसामध्ये चिडचिडपणा कार्य करतो। वचन काय सांगते स्तोत्र संहिता 55:21 त्याचे हृदय युद्धप्रिय असते, युद्धप्रिय होते, त्याचे हृदय कसे युद्धप्रिय होते,
माणसाचं हृदय युद्ध करण्यासाठी म्हणजे भांडण लढाई करायला माणसाला आवडतो, कारण माणसाने मनामध्ये राग क्रोध द्वेष तिरस्कार हृदय साठवून ठेवल्यामुळे मनुष्याची कृती भांडणामध्ये रूपांतर होते. मग तू याच्याशी भांडणार, त्याच्याशी भांडणार, याच्यावर चिडणार, त्याच्यावर चिडणार, त्याचा तिरस्कार, त्याचा तिरस्कार, याचा द्वेष, त्याचा द्वेष, मन स्थिर नसणार त्याचे. युद्धप्रिय हृदय त्याचे बनते, म्हणजे भांडण करायला त्याला आवडणार, चिडचिड करायला त्याला आवडणार, ओरडायला त्या व्यक्तीला आवडणार, कारण सर्व हृदयामध्ये सर्व राग क्रोध साठवून ठेवल्यामुळे, पाप सर्व साठवून ठेवल्यामुळे त्याला वाईट गोष्टी करायला त्याला आवडणार. म्हणून म्हणून आपण आपल्या जीवनातून सर्व जे वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकल्या पाहिजे आणि हृदयामध्ये आपण चांगल्या गोष्टी भरल्या पाहिजे. म्हणून भाई बसन ते हृदय फाडा म्हणजे काय? काय हृदयामधलं जे पाप भरलेलं आहे, इतरांविषयी जो राग आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, तो काढा. प्रभू आपल्याला हृदय स्वच्छ करायला सांगतो, शुद्ध करायला सांगतो प्रभू आपल्याला. आपल्या हृदयामध्ये पापाची मलिनता नसावी म्हणून आपलं अंतकर आपल्याला साफ करायचंय, आपले हृदय आपल्याला स्वच्छ करायचंय, हृदयाची कठोरता आपल्याला काढून टाकायची, मनाने हृदयाने अंतकरणाने स्वच्छ बनायचंय. म्हणजे प्रभू आपल्या हृदयात वस्ती करणार, प्रभू आपल्या अंतकरणामध्ये वस्ती करणार, आपल्या हृदयात प्रभू विराजमान होणार, हृदयामध्ये प्रभू आपल्या राहणार. आपण पाहतो प्रेषितांची कृत्य 7:49 वचनात परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजस्थान आहे, पृथ्वी माझे पदासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार किंवा माझ्या विसावाचे स्थान कोणते? काय म्हणतो प्रभू? प्रभू म्हणतो की मात्र आकाश माझे राजस्थान आणि पृथ्वी माझे पदासन आहे. आकाशावर मी बसतो आणि पृथ्वीवर पाठ होतो, तुम्ही कोणत्या प्रकारचे घर बांधणार? तर मी कुठे विराजमान होणार? तुमच्या हृदयात. म्हणून प्रेषितांची कृती 7:51 हो, ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानाची सुनता ना झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसे तुम्ही. काय सांगते वचन? वचन सांगते की मात्र हृदयाची आणि कानाची सुनता ना झालेले तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. तुम्ही हृदय स्वच्छ केलेलं नाही, म्हणून आता वेळ आहे हे हृदय धुण्याची, अंतकरण स्वच्छ करण्याची. इर्मिया 4:14 आपल्या अंतकरणातले वचन सांगते, तुमच्या अंतकरणात वाईट विचार कोठवर बसणार, काढा हे सर्व वाईट विचार. इर्मिया 4:4 अंतकरणाची सुनता करा, सर्व वाईट गोष्टीच्या हृदयाच्या अंतकरणात जमा झालेल्या त्या काढून टाकायच्या आणि हृदय स्वच्छ करायचंय, परमेश्वर पित्याकडे वळायचंय, पश्चाताप करायचाय. तर आता हे वेळ आहे प्रभूकडे वळण्याची. प्रभूने आपल्याला संधी दिली की आपण बलावे, पश्चाताप करावा आणि परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे चालावे. इजकिया राजा आणि यरुशलेमेतल्या लोकांना त्यांच्या उन्मत्त हृदयाच्या उन्मत्तपणाबद्दल पश्चाताप झाला आणि प्रभूने त्यांच्यावर करुणा केली. आज आपल्यालाही पश्चाताप होऊन आपण प्रभूकडे वळणार तर प्रभूची करुणा आपल्यावरही होणार. आतापर्यंत वेळ झाले एकच प्रवचन, पुढच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगणार की मनुष्याने आपल्या हृदयात काय ठेवायला हवं आणि जे प्रभूमध्ये जीवन जगतात त्यांच्या हृदयात काय असते हे पुढच्या प्रवचनात आपण पाहू. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. आम्ही हालेलुया.